माझं नाव मोहिनी संदीप जाधव. मी एकलहऱ्याची सरपंच आहे. आमच्या गावची संख्या 10,000 इतकी आहे. आमचं गाव चार भागात असं विखुरलेलं आहे. माझ्या गावासाठी मी वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. त्यात असेल विधवा पुनर्विवाह असेल किंवा लेक माझी लाडकी असेल, असे वेगवेगळे उपक्रम राबवलेले आहेत. आणि ग्रामीण भागाचं म्हटलं तर सगळ्यात पहिले कुपोषणाचा प्रश्न येतो किंवा महिलांचा प्रश्न येतो, तर महिलांसाठी सुद्धा मी वेगवेगळे उपक्रम राबवत असते. माझी इच्छा आहे अशी की मी यापुढे असं महिलांसाठी काहीतरी करीन की त्यांनी त्यांना रोजगार उपलब्ध व्हावा म्हणून. आता मी पुढच्या महिन्यात मोठं शिबिर घेणार आहे. त्या शिबिरात 3 महिने महिलांना शिवण क्लास म्हणा किंवा आपलं बचत गटाद्वारे जे काही आपले रोजगार आपण उपलब्ध करून देऊ तशा काही योजना आहेत, वेगवेगळ्या अशा योजना असतील तर मी महिलांपर्यंत पोचवणार आहे. आणि त्याद्वारे महिला काहीतरी स्वतः करतील. आणि जसं आपण म्हणतो शहरी भागात आपण जशा महिला असतात तशाही ग्रामीण भागातील महिला मला करायच्या आहेत. म्हणजे महिला सक्षमीकरण झालं तर शहरी भागातल्या महिला जशा सॅनिटरी नॅपकिन वापरतात तसं मला असं वाटतं की ग्रामीण भागातील महिलांनीसुद्धा सॅनिटरी नॅपकिन वापरलं पाहिजे. त्याच्यासाठी आम्ही सॅनिटरी नॅपकिनची मशीनसुद्धा आणलेली आहे. त्याचं आम्ही 2-4 दिवसात उद्घाटन करणार आहोत. आणि इतकं सगळं काम करत असताना मला खूप असा अनुभव आलेला आहे, कारण राजकारणाचा कुठलाही वारसा नसताना मी ह्या क्षेत्रात आलेली आहे. आमचे मार्गदर्शक शंकरराव धनवटे असेल, त्यांनी खूप मार्गदर्शन केलेलं आहे. आमचे ज्येष्ठ नेते राजारामण्णा धनवटे, माझे सासरे दिलीप जाधव यांच्यामुळे मला ही संधी भेटलेली, सरपंचपदाची संधी भेटलेली आहे. तर मी अजून पण खूप काम करण्याची मला इच्छा आहे. आणि आपल्या कर्मयोगिनी पुरस्कारामुळे आम्हाला सन्मानित केलं त्याबद्दल मी त्यांना खूप खूप धन्यवाद देते. आणि माझ्या ह्या कामाची पोचपावती मला भेटली असं मी समजते. ह्या पुरस्कारामुळे मला काम करण्याची अजून ऊर्जा भेटेल असं मी समजते. धन्यवाद.